मित्रांनो, आता मी गेटअपमध्ये आहे. इकबाल काजमी माझा या नाटकातील रोल आहे आणि माझ्यासोबत आहेत ममताताई गोंगले. या नाटकामध्ये म्हणजे वीरा तू परतून ये रे या नाटकामध्ये त्या एक आय पी एसची भूमिका साकारत आहेत, आय पी एस बरका सामी. तर जाणून घेऊया आपण या नाटकातील त्या जे साकारत आहेत त्या भूमिकेबद्दल. ताई, आपण या नाटकामध्ये वीरा तू परतून ये रे या नाटकामध्ये आय पी एस बरका सामी यांची भूमिका साकारत आहात म्हणजे मागल्या वर्षीपासून, काय सांगाल तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल? ॲक्च्युली प्रत्येकाचं एक स्वप्न असतं लहानपणापासून. मी मोठी झाल्यानंतर हे होईल, शिक्षक बनेन, डॉक्टर बनेन, आय पी एस बनेन, वकील बनेन, एक्सेट्रा जे काही. माझं एक स्वप्न होतं आय पी एस नाही पण एक पोलीस अधिकारी बनून काम करायचं हे स्वप्न होतं आणि माझं तसं ट्रेडिंग पण झालेलं आहे. तर तशी काही संधी आली नाही आयुष्यात. ज्या चढ उतार जे येतात ते तसे येत गेलेत आणि आपण ते स्वीकारत गेलोत आणि मग ही एक संधी आली. युवराज गोंगले सरांनी वीरा तू परतून ये रे हे नाटक लिहिलं आणि त्यामध्ये मला त्यांच्या अपोजिट भूमिका दिली आय पी एस बरखा सामी म्हणून. ॲक्च्युली तो रोल कसा आहे काय आहे हे सगळं माझ्या सगळं वाचनात यायचंच होतं मला. म्हणजे सगळं हे फक्त त्यांनी सांगितलं होतं की भूमिका ही अशी अशी असेल, पण आय पी एस बरखा सामी हे नाव ऐकल्यानंतरच मला इतका आनंद झाला की रिअल लाईफमध्ये मला पण ॲक्च्युली तेच बनायचं होतं. आणि चलो म्हणजे चला वा रिअल लाईफमध्ये का नसे ना, पण एक ॲक्टर म्हणून अभिनेत्री म्हणून ती भूमिका मला साकारायला मिळते. मला खरं सांगते ही भूमिका साकारताना मला खूप आनंद येतो, मज्जा येते आणि माझं टीम वर्क पण खूप सॉलिड आहे, मस्त आहे. हां, कारण मी सुद्धा म्हणजे स्टेज शेअरिंग करतो आहे या नाटकामध्ये ताईंसोबत, तर खूप एन्जॉयमेंट असते म्हणजे नाटक सादरीकरणामध्ये आणि ते ताईसुद्धा त्या रोलला एन्जॉय करतात. ताई, आपलं शिवम थिएटर वीरा तू परतून ये रे हे नाटक आपण गेल्या वर्षीपासून करतो आहे. ओव्हरऑल तुम्ही या म्हणजे आपल्या शिवम थिएटरच्या निर्माते आहात, टीमबद्दल, आपली जी टीम आहे आणि आपलं प्रेझेंटेशन याच्याबद्दल काय बोलाल? माझ्या टीमचं प्रेझेंटेशन हे उत्तम शब्दच नाही. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं लेकरू हे खूप चांगलं आहे, प्रत्येकाला आपलं लेकरू हे प्रिय असतं. मग कितीही शेंबडं असो, कितीही ते घाणेरडं असो तरी तिला ते प्रिय असतं. पण माझ्या टीमच्या बाबतीत माझी टीम आहे म्हणून मी तिला म्हणजे खूप चांगली आहे असं म्हणणार नाही. तर माझ्या टीमचा प्रत्येक कलावंत हा मेहनत करून घेतो आणि त्यांच्याकडून दिग्दर्शक युवराज गोंगले सर पण मेहनत करून घेतात. त्यांचं दिग्दर्शन म्हणा आणि त्यांच्या सांगण्यानुसार माझा कलावंत पण त्यांचं पाठांतर, प्रेझेंटेशन, त्यांचं ड्रेसिंग, मेकअप ह्या सगळ्याच बाबतीत ते खूप मेहनत घेतात आणि खूप चांगलं करतात. आणि म्हणूनच या वर्षी सन 2023 ते 2024 झाडीपट्टीमध्ये जर प्रेझेंटेशन कोणाचं उत्तम असेल, कोणत्या टीमचं उत्तम असेल, तर ती आहे आमचं शिवम थिएटर नाग भिडवडचं. आणि त्यासाठी मी माझ्या सगळ्या कलावंतांचं मनस्वी आभार मानते. थँक्यू सो मच. आणि सोबतच आम्हा सगळ्या प्रेक्षकांना जे आम्हाला प्रेम देतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही आभार मानतो. आणि हे आम्ही जे वीरा तू परतून ये रे जे नाटक सादर करतोय त्यांना तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलात त्याबद्दल आणि सौभाग्यताई मला सुद्धा तुमच्या सोबत या नाटकाच्या माध्यमातून शिवम थिएटरच्या माध्यमातून जुळून काम करणं त्यासाठी तू आहेस, तू मेहनत केलीस. स्वप्नील रामटेके आमचा खूप चांगला कलावंत, त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तो अचानक आउट झाला आमच्या टीम मधून आणि ती खूप मोठी जबाबदारी तू अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलीस आणि त्याचा विश्वास मला तुझ्यावर होता, आमच्या संपूर्ण टीमला तो विश्वास तुझ्यावर होता. ती जबाबदारी तू अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलीस त्यासाठी तुझंही खूप खूप अभिनंदन. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू.